लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर अभियांत्रिकी महाविद्यालयात नॅक मूल्यांकनासाठी प्रथम फेरीसाठी सज्ज झालाय. महाविद्यालय अनुदान आयोग व केंद्र सरकार संचलित बेंगलोर येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती या संस्थेकडून येत्या 3 व 4 ऑक्टोबर रोजी नॅक समिती महाविद्यालयात येऊन संपूर्ण तपासणी करणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही के नाईक यांनी दिले. नॅक मूल्यांकनासाठी महाविद्यालयाची संपूर्ण माहिती अहवालाच्या स्वरूपात घेतली जाते. यामध्ये प्रामुख्याने महाविद्यालयात उपलब्ध शैक्षणिक सुविधा, अध्यापन वर्ग, महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले विविध उपक्रम, सोयी सुविधा यांचा आढावा घेतला जातो. सदर माहितीचा अहवाल महाविद्यालयाने एप्रिल महिन्यात नॅक समिती समोर सादर केला. सदर अहवालाची पडताळणी करण्यासाठी नॅक समिती दिनांक 3 व 4 ऑक्टोबर रोजी महाविद्यालयात येणार आहे. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, बिटा.